नमस्कार, स्पेशल मनू मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त झणझणीत अशी पावभाजी कशी बनवायची हे बघणार आहेत. सध्या बाजारात भाज्या पण मस्त भेटतात, तर एक वेळा नक्की बनवून बघा. आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पावभाजी बनवण्यासाठी इथं मी ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. आणि अगोदरच मी कापून स्वच्छ धुवून घेतल्यात. तर इथं मी अशा साईजचे 2 तुकडे गाजर घेतलेले, किंवा एक थोडासा मोठा असेल तर एक गाजर घ्यायचं. आणि 1 वाटी फ्लावर घेतला आहे कापून, 2 मध्यम साईजचे बटाटे घेतलेत, आणि 1 वाटीला थोडासा कमी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. ह्या सगळ्या भाज्या तुम्हाला किती पावभाजी बनवायची त्या हिशोबाने घ्या, कमी जास्त. आणि ह्या सगळ्या भाज्या आता कुकरमध्ये घालून त्याच्यामध्ये फक्त 1 ग्लास पाणी टाकायचं आणि छान अशा मऊ होईपर्यंत उकडून घ्यायच्यात आपल्याला. तर मी ह्याच्यामध्ये फक्त 1 ग्लास पाणी टाकणार आहे, किंवा सगळ्या भाज्या आपल्या बुडत्यान इथपर्यंत पाणी टाकायचं. भाज्या उकडून घेताना जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही. तर ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं चवीप्रमाणे, आणि कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवणार आहेत आपण. तर आपण गॅसवर ठेवल्यावर 1 शिट्टी होईपर्यंत गॅस एकदम मोठा ठेवायचा, आणि 1 शिट्टी झालं की गॅस थोडासा बारीक करून 5 ते 6 मिनटं कुकर तसंच राहू द्यायचं. त्यामुळे भाज्या मस्त मऊ शिजल्या जातात आणि कुकरच्या शिट्ट्या होतात. तोपर्यंत आपण दुसऱ्या भाज्या लागणाऱ्या कापून घेणार आहेत. तर इथं मी 1 शिमला मिरची, 2 कांदे आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत. तर आपण हे बारीक असं कापून घेणार आहेत. तर हे पा, इथं मी मस्त आपल्याला जेवढं जमन एवढ्या बारीक कापायचे ह्या भाज्या. तर आपण भाज्या कापून ठेवल्यात, तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या पण झाल्यात आणि थोडंसं थंड झाल्यावर खोललं आहे मी. तर मस्त भाज्या शिजलेल्या आहेत आपल्याला अगदी पाहिजे तशा. तर हे पा, छान भाज्या शिजलेल्या आहेत. आणि भाज्या शिजायला फक्त 1 ग्लास पाणी टाकलेलं, तरी पण हे पा पाणी शिल्लक राहिले भाज्या शिजूनसुद्धा. तर आपण पाण्यासकटच आता सगळे भाज्या मस्त मॅश करून घेणार आहेत. आणि पाणी जर थोडंसं जास्त झालं तर थोडंसं काढून घ्यायचं, आणि नंतर मग आपण भाजी फोडणी टाकणार तेव्हा वापरायचं. पाणी ह्याच्यामधलं फेकून द्यायचं नाही. तर हे पा, मी थोड्याशा भाज्या मस्त मॅश करून घेतलेल्या आहेत. तर लगेच आता आपण पावभाजी फोडणीत टाकणार आहेत. तर त्यासाठी मी एकाकडे 3-4 चमचे तेल घातलेले, आणि त्याच्यामध्ये 2 चमचे बटर घातले, आणि थोडंसं वितळलं की त्याच्यामध्ये 1/2 चमचे जिरे घालायचे. जिरे थोडेसे तडतडून द्यायचे, आणि लगेच कांदा घालायचा त्याच्यामध्ये. तर आपण कापून ठेवलेला कांदा लगेच त्याच्यामध्ये घातला आहे. आणि मध्यम गॅसवर कांदा छान असा गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि आता सगळ्या भाज्या परतून घेईपर्यंत गॅस मध्यमच ठेवायचा, म्हणजे मग मस्त भाज्या परतत्यात आणि मऊसुद्धा होतात. आणि हे पा, मी 2-3 मिनटं कांदा मस्त परतून घेतला आहे. तर लगेच आता ह्याच्यामध्ये शिमला मिरची घालायची, आणि शिमला मिरचीसुद्धा आपल्याला चांगली अशी परतून घ्यायची तेलामध्ये कांद्याबरोबर. आणि त्यानंतर मग आपण टमाटे घालणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये 1/2 चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आणि सगळं आता एकत्र करून परत 2 मिनटं छान परतून घ्यायचं. तर हे पा, मस्त शिमला मिरची परतली आणि थोडीशी मऊसुद्धा झालेली आहे. तर लगेच इथं आता आपण टमाटं कापून ठेवलेलं घालायचं. आणि आता आपल्याला टमाटं मस्त मऊ होईपर्यंत मस्त शिजून घ्यायचं. हे सगळं 3-4 मिनटं लागतं. मध्यम गॅस ठेवायचा आणि एकसारखं हलवीत राहायचं, म्हणजे मग पटकन शिजलं जातं. आणि हे पा, मस्त टमाटं मऊ झालं आहे आणि मस्त तेलसुद्धा सुटलं आहे. तर लगेच त्याच्यामध्ये आता इथं 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे, आणि 2 चमचे मी पावभाजी मसाला घातलेला आहे. लाल तिखट थोडंसं कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आणि हे आता
छान मिक्स करायचं आणि फक्त एक मिनिटभर मस्त परतून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये शिजून ठेवलेल्या भाज्या घालायच्या आणि अगोदर सगळं छान हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी घालायचं ह्याच्यामध्ये. जास्त पातळ पण करायची नाही पावभाजी, थोडीशी अशी घट्टच ठेवायची. ते थोडंसं मिक्स करायचं आणि किती पाणी ह्याच्यामध्ये लागेल त्या हिशोबाने थोडंसं पाणी घालायचं. ते हे पा मी सगळं छान मिक्स केलं आणि थोडंसं ह्याच्यामध्ये भाज्या मोठाल्या दिसतात तर अगदी थोडं एक मिनिटभर परत थोडंसं मॅश करून घेतलं आणि हे पा किती मस्त दिसते भाजी. आणि आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं. पाणी ह्याच्यामुळे नंतर घातलं, पाणी आधीच घातलं असतं तर भाज्या आपल्याला मॅश करता आल्या नसत्या, म्हणून अगोदर मॅश करून घेतलं. आणि थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आणि हे पा मस्त कलर आला आहे भाजीला आणि मस्त दिसती. तर ह्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचे. मीठ आपण भाज्या शिजतानीसुद्धा थोडंसं घातलेलं आहे त्यामुळे इथं थोडंसंच घालायचं आणि सगळं आता एकत्र करून याला एक छान उकळी येऊ द्यायची फक्त आपल्याला. आणि हे पा मी बारीक गॅसवर 3-4 मिनटं ठेवलेली पावभाजी, तर त्याला मस्त उकळी आली आहे आणि छान अशी घट्ट झालेली आहे पावभाजी. तर 1 चमचा बटर घातलं आणि बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता गॅस इथं बंद करायचा. आणि खरंच खूप मस्त भाजी झालेली आहे आणि कलरसुद्धा एकदम मस्त आला. हे पा कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, त्यामुळे जास्त तिखटसुद्धा होत नाही आणि छान असा कलर येतो भाजीला. तर गरमागरम अशी पावभाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. तर आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी थोडेसे पाव गरम करून घेऊया. तर त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा बटर घातलं आहे. बटर थोडंसं वितळलं की त्यामध्ये थोडंसं चिमूटभर लाल तिखट आणि थोडंसं पावभाजी मसाला घालायचा आणि तव्यावर थोडंसं पसरवून घ्यायचं. थोडंसं परतलं की लगेच त्याच्यावर पाव ठेवून मस्त दोन्ही साईडनी छान असा गरम करून घ्यायचा पाव, त्यामुळे मस्त लागतो पाव खायला. ते पा अशा पद्धतीने ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची, मस्त लागते. पावभाजी घरच्या घरी बनवायला एकदम सोपी आहे. 4 ते 5 जण आरामात भाजी खातील एवढी भाजी तयार होती आपली. तर हे पा मस्त पाव मी थोडेसे भाजून घेतलेत. तर अशा पद्धतीने पावभाजी नक्की एक वेळा बनवून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.